झी 24 तास एक पाऊल पुढे। लोहपुरुष की मोहपुरुष या कार्यक्रमात जाणार मी लक्ष्मणराव जोशींकडे। लक्ष्मणराव जोशी, एक प्रकारे अडवाणींची ही व्हॉलंटियर रिटायरमेंट म्हणायची का कंपल्सरी रिटायरमेंट म्हणायची का स्ट्रॅटेजिक रिटायरमेंट म्हणायची, काय सांगाल? आणि अडवाणी आता वाजपेयी होऊ पाहत आहेत का? अडवाणी हे अडवाणीच राहतील, त्यांनी वाजपेयी होण्याचा किंवा तसं होण्याचा प्रयत्न करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। अडवाणी हे अडवाणीच आहेत आणि असं कोणीही कोणासारखं होत नसतं। प्रत्येक जण आपलं व्यक्तित्व जपण्याचा प्रयत्न करतो। अडवाणींच्या दृष्टीने हे कंपल्सरी रिटायरमेंट नाही, व्हॉलंटरी रिटायरमेंट नाही। त्यांनी आपल्या 3 पदांचा राजीनामा फक्त दिला आहे, त्यामुळे राजकारणामध्ये ते भारतीय जनता पार्टीचे सदस्य म्हणून कायम आहेत। शिवाय NDA अध्यक्ष म्हणून त्यांचा रिटायरमेंटचा प्रश्न उद्भवतो असं मला तरी काही वाटत नाही। म्हणजे याचा अर्थ पंतप्रधान पदाचा पुढचा उमेदवार म्हणून अडवाणी असू शकतात, त्याला संघाची साथ असू शकते, काय सांगाल आपण? पंतप्रधान पदाच्या उमेदवारीबद्दल 2014 निवडणुकी 1 वर्षावर असल्यानंतर आत्ताच त्या पदाविषयीची चर्चा करणं, त्या पदाच्या उमेदवारीविषयी चर्चा करणं हे मला असं वाटते की अप्रस्तुत आहे आणि अवेळी आहे। त्याला अजून पुष्कळ वेळ आहे। उद्या काय होणार हे आपण आज सांगू शकत नाही। 1 वर्षानंतर काय होणार याचे मांडे आत्ताच मांडण्यामध्ये काही अर्थ नाही असं मला वाटते। त्यामुळे अडवाणी पंतप्रधान पदाचे उमेदवार होणार नाही होणार यासंबंधी चर्चा करणं व्यर्थ आहे असं माझं। लक्ष्मणराव, पण एक गोष्ट तर तुम्ही मान्य कराल की आज जेव्हा राजनाथ सिंग यांनी मोहनरावांना फोन केला तेव्हा मोहनराव भागवतांनी त्यांना जो सल्ला दिला तो अतिशय रोखठोक होता। एक प्रकारे इस पार या उस पार अशा स्वरूपाचा एक सल्ला दिला असं ऐकिवात आहे, काय सांगाल आपण? ही फक्त IQ माहिती आहे, याच्या संबंधीचा अधिकृत पुरावा आपल्यापैकी कुणाजवळ नाही, किमान माझ्याजवळ तरी नाही, त्यामुळे मी त्यावर भाष्य करणं अनुचित आहे। राहता राहिला प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या संबंधी बोला आपण प्रश्न विचारा। भारतीय जनता पक्षावरची जी संघाची पकड होती ती पकड कमी झाली असं वाटतंय का? हे आपली कल्पना आहे आणि या कल्पनेत आपल्याला राहायला माझं पूर्ण अनुमोदन आहे, काही प्रश्न नाही, परंतु ते वस्तुस्थितीशी धरून नाही असं मला वाटते। भारतीय जनता पार्टीशी संबंधित जेव्हा विषय चर्चेला येतात तेव्हा अपरिहार्यपणे संघाचा उल्लेख केला जातो। संघाने आतापर्यंत कधीही असं म्हटलेलं नाही की भारतीय जनता पार्टीशी आमचा काहीही संबंध नाही, परंतु त्या संबंधाच्या मर्यादा संघाने प्रत्येक वेळी स्पष्ट केलेल्या आहेत की भारतीय जनता पार्टीचे निर्णय त्या पार्टीचे पदाधिकारी त्या व्यासपीठावर घेतात। त्यांना जेव्हा काही समस्या आली तर ते आम्हाला विचारतात, आमचा सल्ला घेतात। तो सल्ला घेणं त्यांच्यावर बंधनकारक असतेच असं नाही, हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हजारदा स्पष्ट केलं आहे। दुर्दैवाची बाब अशी आहे की संघाच्या बाबतीत इतर सर्व गोष्टींवर विश्वास ठेवला जातो आणि फक्त या गोष्टीवर विश्वास ठेवला जात नाही, हे संघाचं दुर्दैव। बरोबर आहे लक्ष्मणराव, तुम्ही एक प्रकारे संघाची नेमकी भूमिका काय असेल, अडवाणींचं नेमकं या राजीनामा नाट्यामागचं वेगळं कारण काय असू शकतं हे सगळं सांगितलेलं आहेत। धन्यवाद लक्ष्मणराव, उद्या सुद्धा आम्ही तुमच्याशी या विषयावर चर्चा करू, पण मी एका ब्रेक नंतर जाणार आहे नाशिकला। नाशिकला काही तरुण मुलं गेले 45 मिनिटं मोहपुरुष की लोहपुरुष या विषयावर बोलायला उत्सुक आहे, कुठे जाऊ नका, पाहत रहा विशेष कार्यक्रम लोहपुरुष की मोहपुरुष। झी 24 तास एक पाऊल पुढे।